दिनांक 26 ऑक्टोबर रोजी विरार येथे संजय राऊत यांच्या हेप्सीचे वादळ या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला वसई विरार महानगरपालिकेच्या माजी महापौर प्रवीणाताई ठाकूर, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, तसेच बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत राऊत उपस्थित होते. हेप्सीचे वादळ या पुस्तकाच्या लेखकानं लिव्हर ट्रान्सप्लांट बाबतीतले स्वानुभव लिहिलेले असून हे पुस्तक यकृत प्रत्यारोपण करण्यास सांगितलेल्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त माहिती देणार आहे. या कार्यक्रमात क्रांती राऊत चुरी हिने आपल्या पित्याला यकृत दानाबद्दल माजी महापौर प्रवीणाताई ठाकूर यांनी आपल्या भाषणातून तिचा गौरव केला. फेडरेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी अवयव त्यांना संदर्भात अतिशय उपयुक्त माहिती आपल्या भाषणातून दिली. बवियाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी आपल्या भाषणातून पुस्तकाचे विवेचन करून कोरोना काळातील आठवणी जागवल्या. संजय राऊत लिखित हेप्सीचे वादळ हे पुस्तक न्यू मुद्रा बुक डेपो विष्णू प्रतिभा हॉलमागे विरार, तसेच मॅजेस्टिक बुक डेपो, आयडियल बुक डेपो आणि अमेझॉनवर उपलब्ध होईल. नमस्कार, आज विरार येथील संजय राऊत यांचं हेप्सीचे वादळ या पुस्तकाचं इथे प्रकाशन झालं आणि त्यामध्ये अवयव दानाचं जे काही महत्व आहे त्याबद्दल एक लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणून हा विषय आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये सफर केलेले ज्या गोष्टी आहेत, संकटातून कसे बाहेर पडले आणि एक मुलगी म्हणजे एक स्त्री, मला एक स्त्री म्हणून सांगायला अभिमान वाटतो की संजय राऊत यांची कन्या क्रांती हिने खरोखरच एक क्रांती घडवलेली आहे. आपलं लिव्हर आपल्या वडिलांना दान करून त्यांना या नवीन जीवन दिलं आहे, त्याबद्दल त्यांचं संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्वांनी या संकटामध्ये ज्या पद्धतीने मार्ग काढून आपल्याच एका परिवारातल्या मुलीने त्याचे दान केलं आहे त्याचं आम्हाला सहकार्य वाटतं. सगळे मित्र परिवार संजय राऊत यांच्या कुटुंबियांना मोठ्या आयुष्यासाठी त्यांचं त्यांना शुभेच्छा देते दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. महान्यूज 7 करिता गोवर्धन बिहाडे, वसई पालघर.